रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही। नमस्कार, मी गौरी, रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। बातमीचे प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रायव्हेट लिमिटेड। संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षणासाठी राजकीय नेत्यांना गावबंदी, तसेच अनेक नेत्यांना काळे झेंडे दाखवण्यात येत आहेत। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजातर्फे फुगेवाडी येथे मराठा समाजातर्फे एक दिवसासाठी साखळी उपोषण करण्यात आलं आहे। याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी देव भालके यांनी, पाहूयात। जरांगे पाटील यांच्या अमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाज फुगेवाडी यांनी देखील एक दिवसीय लांछनिक उपास जे आहे त्यांनी त्यांना पाठिंबा देण्यासाठी ठेवलेले आहे। काही गावकरी आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याशी बात करू इच्छितो। काय सांगाल एकंदरीत, मराठा आरक्षण जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण जे आहे पटकणलेलं आहे, आपण एक दिवसाचा पाठिंबा दिलेला आहे, काय सांगाल? आपण जसं पाहतो आता की संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठलेलं आहे। आदरणीय श्री मनोज जरांगे पाटील एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, गरीब कुटुंबातलं व्यक्तिमत्व आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांची जाण असलेलं असं व्यक्तिमत्व, कुठल्याही राजकीय पार्श्वभूमी नसताना मराठा समाजाला आरक्षण मिळावी या प्रामाणिक भूमिकेतून त्यांनी हा जो काही लढा चालवलेला आहे त्या लढ्याला आमच्या संपूर्ण गावाने पाठिंबा दर्शवलेला आहे। याचं कारण एक आहे की आरक्षण हे मिळायला पाहिजे, कदाचित ती काळाची गरज आहे, असोत काही कायदेशीर त्याच्या अडचणी असतील, पण एक या अशा उपोषणाने सरकारसमोर दबावतंत्र येणार आहे आणि त्या दबावतंत्रातून आम्हाला नक्कीच खात्री आहे की येणाऱ्या काळात आपल्याला उपोषण मिळेल। या उपोषणाचे अजून एक पार्श्वभूमी अशी आहे की मराठा समाजातीलच काही नेते मंडळी चुकीच्या पद्धतीने स्टेटमेंट करत आहे। आमच्या संपूर्ण फुगेवाडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांना विनंती आहे, साहेब तुम्ही खूप मोठे झालात, तुम्ही खूप पैसे धनादित आहेत, पण गोरगरीब माणसांसाठी व्यक्तींसाठी विद्यार्थ्यांसाठी आरक्षण मागणाऱ्या आमच्या म्हणून जरांगेसारख्या व्यक्तींना पाठिंबा द्या, चुकीची समाज म्हणून स्टेटमेंट करू नका। 96 कोळी मराठा आरक्षण घेणार नाही, बाकीचे घेणार आहेत, अशी दुपाळी समाजामध्ये बिलकुल दूरी करू नका। इवन ॲडव्होकेट गुणवर्ते सदावर्ते सारख्या व्यक्तींनासुद्धा आम्ही सांगू इच्छितो, साहेब तुम्ही वकील आहात, तुम्ही एका वकिली क्षेत्रात मोठं नाव कमवलेलं व्यक्तिमत्व आहात, पण OBC समाजाची अशी दिशाभूल करू नका, मराठा OBC असं फारकत करू नका। जशी इतर समाजाला आरक्षणाची गरज भासते आज, तशी कालांतराने त्याहून जास्त मराठा समाजाला ती गरज आहे। तर सगळं आमच्या या एक दिवसीय उपोषणाचं सांगणं एवढंच आहे की मराठा समाजाला मनोज जरांगे पाटलांनी जे काय आंदोलन चालवलं त्याचा पूर्ण पाठिंबा आहे, आम्हाला नक्कीच खात्री आहे येणाऱ्या काळात त्यांना यश मिळेल। नक्कीच, आपण जर बघितलं तर राजाभाऊ काय सांगाल एकंदरीत, जो आपण बघितलं तर मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून अनेक वर्षापासून लढा चालू आहे, मात्र सरकार कुणाचेही असो मराठी समाजाला न्याय मिळत नाही, काय सांगाल? प्रत्येक समाजाचा हक्क आहे, प्रत्येक सरकारचं हक्क आहे, समाजाला न्याय मिळायलाच पाहिजे। प्रत्येक भागामध्ये तुम्ही बघितलं, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र या सगळ्या ठिकाणी बघितलं तर प्रत्येक मराठा का श्रीमंत नाही, प्रत्येक मराठ्याला आरक्षण मिळायला पाहिजे, सरकार गांभीर्याने घ्यायना। आज जरांगे पाटील यांना त्यांनी अल्टिमेट दिलं होतं की 40 दिवसात तुम्हाला आम्ही आरक्षणची पूर्तता करू, अल्टिमेट देऊन मी 40 दिवस उलटून गेले तरी अजून त्यांना मराठा समाजाला हे सरकार खेळवतं आहे। मला सरकारने एवढं सांगायचं की मराठा समाजाला न खेळवता त्यांना लवकर OBC धक्का न लागता त्यांना आरक्षण कसं देता येईल, पटकन लवकर द्यावा, अन्यथा आज गावागावामध्ये नेत्यांना बंदी केलेली आहे, तसं उद्याचे दिवस तुम्हाला रस्त्यावर येण्याची बी बंदी करू, एवढं मराठा समाजाच्या वतीने सांगतो। निश्चित प्रश्न असा आहे की आपण माजी दादांच्या गटाचे आपण लोक आहात, तर त्यांना काय सांगा? अजितदादा बी ह्याच्यासाठी म्हणजे त्यांना बी ह्या समाजाला न्याय देण्यासाठी ते बी प्रयत्न करतातच, म्हणजे सरकार मिळून करते प्रयत्न, पण त्यांनी लवकर पावलं उचलावी, मराठा समाजाला ह्याच्यातनं लवकर बाहेर काढावं, हेच आमचं बी अजितदादांना आमचं एवढंच सांगणं आहे। सर्व सरकारमध्ये जेवढे आहेत तेवढं फडणवीस असू द्या, शिंदेसाहेब असू द्या, अजितदादा आहेत सर्वचे, यांनी सर्वांनी मिळून लवकर मराठा समाजाला कसं आरक्षण देता येईल वेळ काढू उपाना केलं नाही पाहिजे, लवकर आरक्षण द्यावं एवढंच माझं म्हणणं आहे। आपण त्यांच्याशी काही बातचीत करणार आहोत, एकंदरीत काय सांगाल ताई? आपण जर बघितलं तर मराठा समाजाचा जो आरक्षणाचा मुद्दा जो आहे अनेक वर्षापासून आहे, सरकार कुठलेही असू आत्तापर्यंत मराठी समाजाला न्याय देण्याचं काम केलेलं नाही, याबद्दल काय सांगाल? सगळ्यात पहिलं मी जरांगे साहेबांचे आमच्या फुगेवाडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचं जाहीर आभार जाहीर आवाहन देते त्यांना की आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत,
आणि मराठा समाजाला पुढच्या पिढीच्या कालांतराने हे आरक्षण भेटलंच पाहिजे आमच्या पुलांच्या मुलांच्या भविष्यासाठी हे आरक्षण भेटलं पाहिजे. मी आज माझ्या सहकुटुंबासह इथं येऊन बसलेली आहे ह्या आरक्षणासाठी. हे आरक्षण मिळालंच पाहिजे. काय वाटतं कुठलं सरकार आरक्षण कोणतं सरकार आरक्षण देईल याच्यापेक्षा आरक्षण मिळणं हे फार महत्त्वाचं आहे आणि ते मिळावं अशी कळकळीची विनंती आहे. माझ्यासाठी नाही तर पुढच्या माझ्या पिढीसाठी याची किती गरज आहे हे सगळ्यांना माहिती असूनही आरक्षण मिळत नाही आहे तर ते द्यावं अशी कळकळीची विनंती मी करते शासनाकडे. आणि झरंगे साहेबांचे खूप खूप धन्यवाद की कोणीतरी इनिशिएटिव्ह घेतलं या सगळ्या गोष्टीचं. फार धन्यवाद. सांगाल एक आपण जर बघितलं तर पूर्वी आरक्षणाची जरूरत जी आहे लागत नव्हती. पूर्वी शिक्षण घेणारी मंडळी कमी होता मात्र शिकणारे वाढ त्यामुळं आरक्षणाची गरज आहे. काय वाटतं आपल्याला भेटलं पाहिजे आरक्षण मराठा भेटलं पाहिजे. आपण जर बघितलं तर हे जे फुगेवाडी ग्रामस्थ जे आहे सकल मराठा समाजाचे यांनी जे आहे मरुदे झरंगे पाटील जे आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी एक दिवसाचं जे लक्षणीय उपोषण जे आहे ते सुरू केलेलं आहे. रॉयल मीडियासाठी विशेष प्रतिनिधी देवा वालके पिंपरी चिंचवड. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.